आहे बॉबी. अरे काय घाबरले मी, आज लवकर आले शाळेत ना? हो अगं, शेवटचे दोन पिरियड ऑफर्स होते ना, तेव्हा सरांनी लवकर सोडलं आम्हाला. अरे पण मग अक्षता येईल की तिच्या नेहमीच्या वेळेवर? आणि मी त्या स्कूल बसच्या अंकलना सांगून ठेवलं, ते अगदी तिला घरापर्यंत सोडतील आपल्या. पण तू जर थांबला असतास थोडा वेळ तर नसतं का चाललं? पण मला तुझ्याशी बोलायचं होतं ना. एवढं काय महत्वाचं बोलायचं? म्हणजे मला हेच सांगायचं होतं की यू आर सिम्पली ग्रेट. माझी आई ही जगातली सर्वात हुशार आणि ग्रेट आई आहे. आज एवढा वर्षाव कशासाठी कौतुकाचा आईवर? अगं कशासाठी म्हणजे, अगं ज्या पद्धतीने तू आज अक्षताला समजावलंय ना, त्याला हॅट्स ऑफ. ती जेव्हा बॅग घेऊन तयार होती तेव्हा मला असं वाटलं की ती आता घर सोडून चालली आहे, आणि बाबांनी ओरडून सुद्धा ती तिच्या मतावर ठाम होती. पण तू समजावल्यामुळे ना. पण तुला हे सगळं कसं सुचतं ग? सुचतं. समोरचा माणूस आपल्यापासून तुटू नये असं मनापासून वाटत असेल ना, तर आपोआप सुचतं. निरद आरडाओरडा करून, जबरदस्ती करून, धाक दपटशा करून आपण समोरच्याचं मन वळवू शकतो, आपल्याला हवं ते मिळवू शकतो असं जे लोकांना वाटतं ना, तो गैरसमज असतो. या अशा प्रकाराने गोष्ट जास्त बिघडण्याची शक्यता असते. यावर उपाय एकच, खूप प्रेमानेच या गोष्टी शक्य होऊ शकतात. म्हणजे निरद, जगात प्रत्येकाला फक्त प्रेमाची भूक असते. तुम्ही समोरच्या व्यक्तीला दाखवून द्यायला हवं की तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे, तुम्हाला त्याची किती गरज आहे. तुमच्या प्रत्येक कृतीतनं तुमचं प्रेम त्याला कळलं पाहिजे. आपण त्याच्यावर खूप अवलंबून आहोत, आपला त्याच्यावर खूप प्रेमळ हक्क आहे हे एकदा समोरच्याला तुम्ही पटवू शकलात ना, तर समोरचा तुमच्या मनाविरुद्ध कधीही वागणार नाही. कळतंय का मी काय बोलते ते? हो ना, कळतंय. आता मी खूप मोठा झालो आणि तू जे काही बोलतेस ना त्यातली प्रत्येक गोष्ट मला कळते. पण हे जे काही तू बोलतेस ना ते फक्त तुलाच जमू शकतं. तुला हे सगळं कोणी शिकवलं का? आमची युनिव्हर्सिटी एक, दादा मामा. पण निरज, आमची मोठी बहिणी होती ना, म्हणजे दादा मामाची बायको, तू नाही पाहिलेलं तिला, पण तिच्याकडनंही आम्ही खूप काही शिकलो. ती तर कायम सांगायची, समोरच्याला अशी हाक मारा की थेट त्याच्या हृदयात जाऊन भेडेल, आणि मग बघा कसा समोरून प्रतिसाद मिळतो. आज अक्षताने दिला ना तोच प्रतिसाद होता.